दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा एक डाव आणि 32 धावांनी मोठा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेनं 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या आफ्रिकेनं पहिल्या डावात भारताला 245 धावांवर रोखलं होतं. के एल राहुलच्या शतकी खेळीमुळे भारताला किमान 200 पुढे धावा करता आल्या होत्या. उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात सर्व बाद 408 धावा करून 155 धावांची मोठी आघाडी मिळवली होती. काल तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा डाव संपुष्टात आल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाची देखील अडखळत सुरुवात झाली. विराट कोहलीच्या 76 धावांव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला.